एनसीसी जात निहाय जनगणना या विषयावर मौजे बेळूक वाशाळा विभागात कुणबी युवा ठाणे संघटनेच्या मार्फत फील्डवर घेण्यात आला. या बैठकीला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भुईर यांनी. मौजे बेळूक येथे झालेल्या या बैठकीत मंडळ आयोग ओबीसी जातनिहाय जनगणना, जनगणना झाल्यास होणारे फायदे, जनगणनेसाठी राबवायची कार्यपद्धती या विषयांवर मार्गदर्शनपर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कुणबी युवा ठाणे या संघटनेची ध्येयधोरणे, उद्दिष्टे, कार्य यांविषयी माहिती उपस्थितांना देण्यात आली. या बैठकीचे आयोजन कुणबी युवा ठाणेमार्फत अनिल भुईर यांनी केले होते. या बैठकीला माजी पंचायत समिती सदस्य पंकज झानके, मोखवण्याचे माजी उपसरपंच शरद वेखंडे, भगवान कुडव, अशोक पवार, काशीनाथ भुईर, संजय मुंडोळे, महेश बिडवी, निलेश विशे, नीलम भुईर, पुरुषोत्तम ठाकरे, विनोद भुईर, जयवंत मोगरे, भरत निचिते, राजेश घणगाव, संदीप भुईर, महेश भुईर, बाळू भुईर, पत्रकार अंकुश भुईर यांसह ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मागास त्याला कारणीभूत गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पण आहेत. अगदी तुम्ही महात्मा फुलेंच्या काळापासून घ्यायला, त्यावेळेस आपल्या शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यावेळेस संविधान अस्तित्वात नव्हतं, आणि संविधान अस्तित्वात नसल्यामुळे आपल्या शिक्षणाचा अधिकार नव्हता. महात्मा फुलेंनी पहिल्यांदा आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांनी जेव्हा हंटर कमिशन आलं, बरोबर ना, हंटर कमिशनच्या जेव्हा भारतावरती पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडे मागणी केली की सर्व समाजास प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं करा, ही बीज महात्मा फुलेंनी त्यावेळेस होते. त्यांनी 150 वर्षापूर्वी त्याचं महत्व ओळखलं की यांना शिक्षणाची गरज, शिक्षणाची ओळख, जोपर्यंत लोक शिक्षण घेणार नाही तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. त्यानंतर मग 1947 भारत स्वतंत्र झाला, बरोबर आहे, स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र झाल्यानंतर त्याचा उपभोग खऱ्या अर्थाने जो इथला मूळ निवासी समाज आहे त्याला मिळाला का याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजही आपल्या आपल्याला जे आपल्या पोटापाण्याचे अन्न वस्त्र निवाराचे प्रश्न आजही आपल्याला भेडसावतात. आपण त्यातून बाहेर आलो का याचा आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. 1947 संविधान लिहिलं गेलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की हा जो एससी एसटी व्यतिरिक्त जो ओबीसी जो वर्ग आहे याला पण रिझर्वेशनची गरज आहे. पण दुर्दैवाने ओबीसीच्या मध्ये जे आरक्षण नावाची जी कन्सेप्ट आहे ना, जी त्याला आपल्या लोकांना अगदी समज आहे. आपल्या लोकांना वाटतंय की आर्थिक निकष आरक्षण, आर्थिक निकष आरक्षण मला सांगा तुम्ही कुठल्या बेसवर द्या. आजही आपल्याकडे किती असे लोक आहेत जे आपल्या उत्पन्नाला पोहोचतात, त्याचा खरंच फायदा त्यांना मिळणार आहे का? आणि मुळात जे रिझर्वेशन दिलं गेलं हे रिझर्वेशन म्हणजे काय, राईट ऑफ रिप्रेझेंटेशन, म्हणजे शासनामध्ये, शिक्षणामध्ये आणि प्रशासनामध्ये त्या घटकाचं प्रतिनिधित्व, त्या घटकाने त्या घटकाचं ते लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही आरक्षणाची मूळ कन्सेप्ट आहे ना. आपल्यामध्ये बरेच गैरसमज असतात. आणि म्हणजे ओबीसींना त्यावेळेस जो ओबीसींचा प्रवर्ग निर्माण केला बाबासाहेब आंबेडकरांनी, पण त्याला शेड्यूलमध्ये ऍड केलं नाही. 1952 जेव्हा बाबासाहेबांनी घटना जी लिहिली त्यामुळे त्यांनी ओबीसींचा प्रवर्ग निर्माण केला. मुळात काय झालं, आपल्या ओबीसीच्या नेत्यांचं पण बरंच अज्ञान होतं आणि ओबीसीच्या नेत्यांनीच त्यांना म्हणलं की बाबा ओबीसींना रिझर्वेशनची काय गरज नाही. पण तरी पण आंबेडकरांनी ओबीसी रिझर्वेशनची गरज आहे. आणि पंजाब देशमुख वगैरे ही जी मंडळी होती त्या मंडळींनी ओबीसींसाठी भांडले आणि त्यांनी ओबीसीची मागणी नंतर ओबीसींना रिझर्वेशनची गरज आहे.